नमस्कार मी सी बी एस न्यूज प मराठी प्रतिनिधी शशिकांत कोळी आज बलौडी या गावामध्ये आम आदमी पार्टी यांच्या या समेत व त्यांच्या या चर्चासंदर्भात या ठिकाणी मी त्यांच्याविषयी आलो आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांचं सी बी एस न्यूज प्रतिनिधी व सी बी एस न्यूज मराठीच्या वतीनं प्रथमतः आम्ही स्वागत करतो या ठिकाणी मी आपणाला आपण ज्या या ठिकाणी आज या ब बरोडेगाव निवडलं किंवा आपल्या विचारसरणीसाठी आपण इथं आलात या सर्वप्रथम मी आपणाला प्रत्येकांचा संवाद साधत आहे की आपण या हां प्रत्येकाच्या याच्यामध्ये आपण सर्वांनी आपण आम आदमी या संदर्भात आपली उद्दिष्ट काय आम आदमी संदर्भात आम आदमी पार्टीचं नेमकं काय आपण या ठिकाणी हे करणार आहात ह्या सर्व याबद्दल आपण सर्वांनी थोडंसं आपण आपला परिचय द्यात सर्व द्यावं असं मी त्यांना विनंती करतो आहे सर्वप्रथम मी डॉक्टर साहेब यांच्याकडे जातो आहे त्यांना विनंती करतो की आपण थोडंसं मी डॉक्टर अनिकेत रामहरी बाबर आम आदमी पक्षाला जोडण्याचा मेन उद्देश म्हणजे आम्हा सर्वां आम्हा सर्वांना भ्रष्टाचाररहित भारत देशाचं स्वप्न पाहण्याचा आम्ही उद्देश घेऊन आम्ही सगळे एकत्र आले आहोत तरुणांसाठी तुमची काय योजना तरुणांसाठी आम आदमी आद आ, आम आदमीच्या प्रवासासाठी मुख्यत आम्हाला तरुणांचं विशेषत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा वाटतो कारण की हिथून फु हिथून पुढच्या प्रशासन व्यवस्थेत किंवा शासन व्यवस्थेत जर आपल्याला बदल मूळतः मुळातून बदल हवा असेल तर आपल्याला तरुण पुढी पिढीचा सहभाग एकदम महत्त्वाचा असेल धन्यवाद डॉक्टर साहेब अगदी थोडक्यात आणि व्यवस्थित आपण थोडंसं याबद्दल बोललात मी वकील साहेबांना विनंती करतो की आपण थोडंसं याबद्दल आपण थोडंसं बोलावं नमस्ते मी ॲडव्होकेट रणजित सूर्यवंशी आम आदमी पार्टीत सहभाग होण्याचं कारण म्हणजे आम आदमी पार्टीचं काम जर पाहिलं तर आम आदमी पार्टीचं कामच असं आहे की धर्मनिरपेक्ष आहे प्लस जनतेला जे आवश्यक आहे असंच आहे तर जनतेला आवश्यक असणारं आणि जनतेच्या जिव्हाळ्याचं काम आम आदमी पार्टी करत आली त्यामुळे आम आदमी पार्टीत धन्यवाद वकील साहेब मी या आम आदमी पार्टी पक्षाचे मला वाटतं जिल्हा विभागीय अध्यक्ष नाव काय सर चव्हाण सर यांच्याशी मी संवाद साधताय मी सर आपल्याला थोडंसं बोलू इच्छितो की आपण आज या पक्षाचं करत असताना मला काय म्हणायचं आहे की आपण आपले एक उद्दिष्ट देहधोरणं ठरवलेत आणि या उद्दिष्ट धोरणामध्ये इतर पक्षा जे इतर पक्ष कार्य करतात आणि त्यांचे जे होतं त्यापेक्षा आपल्याला काय या पक्षाबद्दल काही वेगळं सांगावं वाटतं का, सांगा का। मुळात एक निकोप समाजाची रचना जी तयार होती ती तो जर एज्युकेटेड असेल शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध असेल तर एक निकोब समाज निर्माण होतो आणि एक निकोब समाज देशाला फार पुढे घेऊन जातो आम आदमी पार्टीने मु मुळातच शिक्षण ह्या मुद्द्यावरती हा त्यांचा आत्मा आहे शिक्षणाला पुढे कसं घेऊन जाता येईल आणि दुसरं म्हणजे आरोग्य तर आम आदमी पार्टी जी आहे ह्या दोन बाबीवरती अतिशय जीव तुटून काम करून राहिलेली आहे आपण दिल्लीमध्ये पण बघता आहे ह्या दोन गोष्टीवरती तिथलं सरकार हे फार चांगलं काम करून राहिलेलं आहे जेव्हा तरुणाचा प्रश्न येतो तेव्हा तरुणाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो की जेव्हा शिकलं एज्युकेशन झाल्याच्या नंतर त्यांच्या एम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम आहे नोकरीचा प्रॉब्लम आहे तर असे जे विषय आहेत तरुणांचे जे जे, जे विषय आहेत त्याला अनुसरून त्या पद्धतीने आम आदमी पार्टी हे भविष्यामध्ये त्यांचे धो दो, ध्येय धोरण निश्चित करेल धन्यवाद सर मी आपल्या सांगोल तालुक्याचे आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष मी अल्पले सरांना विनंती करतो की सर आपण आपल्या या मला वाटतं जवळजवळ दोन अडीच तास आपल्या याच मिटिंगमध्ये आम्ही तुमच्या समेत होतो या ठिकाणी आणि या चर्चेअंत आपल्याला एक एक जाणीवपूर्वक आपलं जाणवलं की आपण या ठिकाणी आपल्या आम आदमीचे उद्दिष्ट किंवा आम आदमी काय करणार या संदर्भात आपण जाणवता परंतु त्याच्यापुढे जाऊन आम्हाला विचारायचं आहे सर या ह्याच्याबद्दल की आपण आपल्या आम आदमी पार्टीचे जे हे आहेत ह्या कायदे काढण्याबद्दल आपण जनतेला काय मार्गदर्शन या माध्यमातून करणार आहात की मी अरविंद येलपले सांगोल तालुका आम आदमी पार्टीचा अध्यक्ष या नात्यानं बोलतो या आम आदमी पार्टी ही <coughs> गोरगरिबांच्या विकासाची पार्टी आहे आणि यामध्ये अरविंद केजरीवाल साहेबांनी जी दिल्लीमध्ये काम केलेलं आहे की गोरगरिबांना सगळ्या योजना त्यांच्या टॅक्समधून जो पैसा श्रीमंताकडे जायचा ते गोरगरीबाकडं व वळवलेला आहे पाण्याची योजना फ्रीमध्ये केली त्यांनी विजे जी केलेली आहे फ्रीमध्ये आणि गोरगरिबांचा जो महत्त्वाचा विषय आहे की प्रशासन सुधारणा प्रशासन सुधारण्याचं काम प्रशासन सुधारणा म्हणजे भ्रष्टाचार बंद करण्याच्या दृष्टीने जी प्रशासन सुधारणा की त्यांनी सर्व सुविधा चाळीस सुविधा घरपोच देण्याची सेवा सुरू केली त्यामुळं भ्रष्टाचाराला आळा बसत आहे आणि जे कायदेशीर कायद्याची माहिती जनतेला नसल्यामुळं या जनतेला कायद्याचं प्रशिक्षण मिळावं आणि कॉलेजपासून प्रशिक्षण मिळालं तरच भ्रष्टाचार कमी होईल कारण कायद्याचं शिक्षण नसल्यामुळं या भ्रष्टाचाराला वाव मिळतो आहे आणि ते केजरीवाल साहेबांनी गोरगरिबांना फ्री शिक्षण आणि पूर्णपणे जागतिक जागतिक लेवलच्या शिक्ष जागतिक लेवलचं शिक्षण जरी गरिबांना द्यायचं असेल तर त्यांनी पूर्ण व्यवस्था दिल्लीच्या सरकारनं त्या विद्यार्थ्यांची करायचं ठरवलेलं आहे त्यामुळं गोरगरीब जनतेला कायदा माहीत होईल कायद्याचं प पाचवीपासून प्रशिक्षण जर आपल्या शाळेमध्ये दिलं तर ह्या जनता सु कायद्याची माहिती होऊन भ्रष्टाचाराला आळा बसेल या पद्धतीनं केजरीवाल साहेब या दिल्लीमध्ये काम करतात आणि सर्व भारतामध्ये त्यांनी हे काम करायचं ठरवलेलं था आहे आता दहा राज्यांमध्ये या दृष्टीनं काम चालू आहे आम आदमी पार्टीचं ही देशामध्ये बाकीच्या पार्टीपेक्षा ही एक वेगळीच पार्टी आहे त्यांचं उद्दिष्ट आहे की गोरगरिबांचा विकास झाला पाहिजे लोकशाही नांदली पाहिजे आणि लोकशाही नांदत असे आता सध्या हुकुमशाहीचा प्रकार वाटतो नावाला लोकशाही वाटते परंतु प्रत्यक्षात हुकुमशाही पद्धतीनं वागवलं जातं कुठल्याही गोरगरिबाची अडचण कुणीही ऐकून घ्यायला तयार नाही आम आदमी पार्टी त्या त्यादृष्टीनं नागरिकांना सहकार्य करणार आहे आणि आमच्याकडे तक्रारी आणल्या कोणी तर आम्ही तहसील कार्यालय प्रांत कार्यालय या ठिकाणी सगळ्यांना सहकार्य करून भ्रष्टाचार मुक्त भारत कसा होईल त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहे एवढं बोलतो माझ सध्या भ्रष्टाचार वाढलेला आहे हो या संदर्भात काय सांगाल तुम्ही काय करणार आहे तालुक्यासाठी आता तालुक्यामध्ये सर्व कार्यालयाला भेटी देऊन त्या ठिकाणी कुणाची तक्रार असल्यास या आम्ही आवाहन करतो तालुक्याला की जर कोणाची तक्रार असल्यास आमच्या आम आदमीकडे संपर्क साधावा आम्ही त्याला न्याय दे भ्रष्टाचारमुक्त आणि न्याय देण्याचा प्रयत्न करू त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करू कुठल्याही पद्धतीचं त्यांना मदत केल्याशिवाय आम्ही सुद्धा राहणार नाही सर आपण म्हटलात की तालुक्यातनं तक्रार आली तर आम्ही भ्रष्टाचारला हे करू तर मला काय म्हणायचं तक्रार आल्यानंतरच आपण भ्रष्टाचारला करणार का आम आदमीचं कार्य या ह्याच्याने पण आपण थोडंसं कार्य करणार नाही आम आदमीचं कामच आम्ही भ्रष्टाचारमुक्तीकडून येतो आहे आणि आम्ही सतत चळवळ करून भ्रष्टाचारमुक्त कसं होईल या दृष्टीनं आम्ही भरपूर प्रयत्न करणार आहे आमच्या जीवापाड प्रयत्न आम्ही करणार आहोत पक्षवाढीसाठी सध्या काय पक्षवाढीसाठी आम्हाला या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये पक्ष आहेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये सगळे आहेतच कमिट्या आणि आमच्याही सोलापूर जिल्ह्यामध्ये पक्षवाढीच्या दृष्टीनं आम्ही सभासद अभियान राबवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आतापर्यंत जे झालेले सभासद आहेत बरेच झालेले आहेत आणि आम आदमीकड सुशिक्षित वर्ग रिटायर वर्ग सर्व आकर्षित होत आहे आणि त्यांना माहीत झालेलं आहे की केजरीवाल साहेबांचं काम दिल्लीमध्ये सर्व व्हॉट्सअपच्याद्वारे सगळ्यांना माहिती आहे फक्त त्यांना कोणतरी प्रतिनिधी पाहिजे त्या दृष्टीनं आम्ही एक प्रतिनिधी या नात्यानं या ठिकाणी आम्ही काम करणार आहे आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जोडत आहेत आणि आमचं आमचं नेहमीच प्रयत्न चालू राहणार आहे धन्यवाद सर आपण ज्येष्ठ आहात या आम आदमी पार्टीमध्ये या मार्गदर्शकाची भूमिका आपण करत आहात तर आपल्याला या मार्गदर्शक म्हणून आपणाला या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या वतीनं जनतेला काय संदेश द्यावा असं वाटतो मी उत्तमराव घाटोळे आम आदमी पार पार्टीनं दिल्लीमध्ये जे काही जनतेसाठी सु, सुविधा निर्माण केल्या जनतेचे प्रश्न सोडवले आज देशामध्ये दे लोकशाही तंत्राप्रमाणे राजकर्ते वागत नाहीत हे राजकर्ते या जनतेला अज्ञानात ठेवून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेणे त्यांना लुवाण त्यांची लुवा लुवडणूक लुबा, करणे अशा प्रकारचं कार्य कोणत्याही पक्षाकडून केलं जात आहे जनतेच्या खऱ्या प्रश्नाची सु सोडवणूक कोणालाही करायची नाही तर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या आम आदमी पार्टीनं जे काही दिल्लीमध्ये कार्य केलं आहे त्याचा मला रास अभिमान वाटतो आणि त्यामुळं केजरीवाल साहेबांचं सा कार्य या देशामध्ये चालू राहिलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे सर आपण गेल्या अनेक वर्ष या राजकीय क्षेत्राच्या घडामोडीमध्ये आहात बरेच आपण या ठिकाणी हे केलात पाठीमागच्या पार्श्वभूमीचा विचार करता आज आपल्या तालुक्याचा विचार करता ह्या तालुक्यात काय बदल कशा पद्धतीने व्हावा असं तुम्हाला वाटतं या तालुक्यात तालुक्यामध्ये सुशिक्षिताने कायद्याप्रमाणे राज्यघटना म्हणजे ज्या घटनेमध्ये तत्व आहेत त्या तत्वांचा पालन करून गोरगरिबांना सर्व जनतेना शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे या या जा मुड़ा मुड़ा या या हे राजकीय पुढारी फक्त शेतकऱ्यांचं नाव घेतात आणि शेतकऱ्या अन्याय करतात आज विजेचा प्रश्न आहे वीज या देश या भागामध्ये दुष्काळामुळं मोटरा चालत नव्हत्या आता पाणी जास्त झाल्यामुळं पिकांचं नुकसान झालं पाणी असल्यामुळं मोटरा बंद आहेत आणि अशा पद्धती या वेळेला या शासनानं लाईट बिलाची वसुली करणं हे शेतकऱ्यावर अतिशय अन्यायकारक आहे तर अशा पद्धतीनं या योग्य न्यायासाठी या आम आदमी पक्षातील लोकांनी उठाव केला पाहिजे आणि जनतेला न्याय देऊ मिळवून दिला दे पाहिजे अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे बरोबर आहे सर म्हणजे ह्याच्या अगोदर पन्नास वर्ष तालुका पाहण्यासाठी झगडला आता तुम्हाला म्हणायचं आहे या आता आता लाईटसाठी झगडावं लागेल असं असं तुमचं म्हणजे त्यासाठी आम आदमी पार्टीच्या माध्यमातून लवकरच याच्यावरती यावं म्हणून आपलं थोडंसं मार्गदर्शन पर्वतं धन्यवाद सर मी पुढचे मार्गदर्शक या ठिकाणी यांना विनंती करतो की आपण थोडंसं ह्याबद्दल आपण जनतेला काय मार्गदर्शन करावं असं वाटतं सध्या जी चाललेली जनतेतील जी अहफ जो परिस्थिती आहे ह्या परिस्थितीला आम आदमी पक्षच त्याची व्यवस्था करू शकतो त्या दृष्टीनं आम आदमी पक्षात ज्या ज्या लोकांना ही वाटतंय असे सेवानिवृत्त सैन्यातील असो पुलिसमधील असो किंवा श प्रशासनातले असो अशा लोकांनी आम आदमीत सामील होऊन भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये हे जे जनतेतील पिळवणूक आहे ती थांबवा थांबवण्यासाठी मदत करावी सर आजपर्यंत आम्ही पाहिलं की तुमच्या या पक्षाचा आढावा घेत असताना बऱ्यापैकी आम्ही मध्ये पाहतो की मला अजून एक विचारायचं आहे की आपल्या पक्षामध्ये जे ओढा होतो जे सेवानिवृत्त शिक्षक असतील वकील असतील बरेच जे सेवान हेच यांचा ओढा आपल्याला काय जास्त होतो याबद्दल आपण काय सांगू इच्छितो त्यांना प्रशासनातील आत्तापर्यंत पिळवणूक ह्या विषयातील अनुभव आल्यामुळं त्याला कंटाळून त्यांना सेवानिवृत्तीनंतर कुठंतरी जनतेची सेवा करावी आणि प्रामाणिक जी पिळवणुकीपासून बाजूला त्यांना सुख समाधानासाठी जे काही करता येईल हे करण्याच्या देहातून एक ध्येय ठेवून ते आम आदमी पक्षाकडे वळलेले आहेत धन्यवाद सर पवार या ठिकाणी नागेश पवार सर यांना मी या ठिकाणी बोलू इच्छितो की आपण आम आदमी या पक्षाकडे आपण आज एक पार्टीचे कार्यकर्ता म्हणून आपण थोडंसं कार्य करत आहात आणि एक तरुण पिढीला एक आदर्श म्हणून आपण आपल्यासमोर या ठिकाणी आहात तर आपण या जनतेला किंवा शेतकऱ्यांना आता ज्या प्रश्न बडसावत भेडसावत आहेत बऱ्यापैकी प्रश्न असे आहेत वीज असेल पाणी असेल बऱ्याच अनेक गोष्टी द्या भ्रष्टाचार असेल या संदर्भात आपल्याला काय सुचवावं वाटतं मी नागेश पवार पंढरपूर मंगळवेढा विधानसभा क्षेत्र सचिव जो बी करेंगे समाज और मानवता का हित में करेंगे हे आम आदमी का स्लोगन है और मेरे जैसा युवा माझ्यासारखा एक तरुण पोरगा या आम आदमी पार्टीमध्ये ह्या विचारानं प्रभावित होऊन या आम आदमी पार्टीमध्ये मी एक नेतृत्व करत आहे माझं सर्वप्रथम सर्व जनतेला मग ते ॲडमिनिस्ट्रेटिवमधील असतील युवक असतील या सर्वांना माझं आव्हान आहे आपल्या हक्काचं व्यासपीठ हे आम आदमी पार्टी आहे आणि सर्वांनी या आम आदमी पार्टीमध्ये सहभागी व्हावं जसं आपण विचारलं की शेतकऱ्यांबाबत तुम्ही काय प्रश्न घेणार आहात मी सर्व जनतेला आपल्या सी बी एस चॅनलच्या मार्फत सांगू इच्छितो जो पॉलिटिकल लीडर कारखान्याशी संबंधित आहे कारखान्यामार्फत जनतेची लूट करतो त्याला कधीही मतदान करू नका आम आदमी पार्टी हा तुमच्यासमोर तिसरा पर्याय स्वच्छ पर्याय आहे याचा सर्व तरुण आणि ज्येष्ठ यांनी विचार करावा आणि आम आदमी पार्टीमध्ये सर्वात सर्व उत्कृष्ट लोकांनी जे भ्रष्टाचाराशी संबंधित नाहीत अशांना आम आदमी पार्टीचे सताड दरवाजे खुले आहेत त्यांनी आम आदमी पार्टीत यावं नेतृत्व करावं पॉलिटिकल जीवन जगावं लोकांना वेलफेअर द्यावं हीच आम आदमी पार्टीची बेसिक विचारसरणी आहे आणि या विचारसरणीला सर्व जनतेनं स्वीकारावं अशी मी mm. त्यांना कळकळीची आणि नम्र विनंती करतो या ठिकाणी खरं तर आता मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा सर की ज्या पद्धतीनं आज दिल्लीचं आपण राजकारण पाहत आहोत त्यामध्ये अर आर, अरविंद केजरीवाल साहेबांनी ज्या पद्धतीच्या योजना आपल्या रागाळ खरोखरच आपल्याला ह्या आपल्या या भागामध्ये तशा योजना असायला राहाव्या असं वाटतात त्यासाठी आपण काय आता करू इच्छिता सर्वप्रथम जनतेच्या मार्फत आम्हाला पॉलिटिकल क्षेत्रामध्ये लिडरशिप केली पाहिजे तेव्हा मग समजा नगरपालिका असो जिल्हा परिषद असो त्यानंतर आम्ही ज्यावेळेस पॉलिटिक्स क्षेत्रामध्ये किंवा माझी पार्टी त्या क्षेत्रामध्ये निवडून जाईल त्यावेळेस मी आम्ही जनतेचं दिल्लीसारखं महाराष्ट्र करू ही मी आज तुम्हाला ग्वाही देतो परंतु आम्हाला जनतेची आणि मतदारांची खूप गरज आहे ही अजूनही मी तुम्हाला नंबर विनंती करतो सर्व जनतेला की तुम्ही आम आदमी पार्टीशी जुडावं नेतृत्व करावं आणि स्वतःसाठी जनतेसाठी वेलफेल तयार करावं ही माझी विनंती आणि माझी आकांक्षा आहे हे मेरी मांग नाही जीद आहे सोलापूर असं आहे का तुमचं आता तुम्ही चर्चेत होताच यापूर्वी पण सोलापूर जिल्ह्यामध्ये कणखर नेतृत्व होतं परंतु वयमानानं थोडंसं वयस्कर असल्यामुळे ते नेतृत्व थोडंसं लोप थो पावत आहे परंतु त्या नेतृत्वानं आम्हाला चव्हाणसाहेबांसारखं नेतृत्व दिलेलं आहे आणि मी आजच्या माझा हा आजचा खूप आनंदी दिवस आहे की एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चालवणारा एक आय एस दर्जाचा ऑफिसर आम आदमी पार्टी का जॉईन करतो ह्याचं आम्हाला कारण आणि जनतेनं सुद्धा का जॉईन करतो त्याला काय गरजच नाही ना शासन पगार देते पेन्शन देतं आम आदमी पा का करतो कारण कुठंतरी ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये जनतेची पिळवणूक होत आहे आणि हे त्या व्यक्तीला ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये असताना आवडलं नाही म्हणून आता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सोडून जनतेमध्ये जाऊन त्या सर्व चुकीच्या पद्धती बदलण्यासाठी चव्हाणसाहेबांनी नेतृत्व करावं अशी मी त्यांना आव्हान केलेलं आहे आणि ते करावं ही पण माझी मांगणही जिद आहे धन्यवाद सर या ठिकाणी आपण या ठिकाणी आज बलोडिया या गावामध्ये आम आदमी पार्टीच्या या संवादरूपी मीटिंगमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित होतो प्रत्येकाने आपापली मार्गदर्शकाची भूमिका किंवा आम आदमी पार्टी संदर्भात आपली मतं आणि संवाद यामध्ये जवळजवळ मला वाटतं दोन अडीच तासाच्या चर्चेनंतर चे अतिशय चांगल्या प्रकारे यांच्या सत्र रंगलं परंतु थोडंसं अजून मला तुम्हाला विचार असं वाटतं सर की आपण आत्तापर्यंत आपण शेतकऱ्याविषयी प्रश्न घेतलात त्याचबरोबर लाईटबद्दल घेतलात पाण्याबद्दल घेतलात तर मला काय म्हणायचं आहे आज अखेर आपण सर्वांनी या सगळ्या सगळ्या पक्षांविषयी घेतला परंतु आज जे भूमिका भडसवत आहेत की आज पाहतोय आपण की ह्या धगधगते जीवनामध्ये आज बऱ्याच नोकरीसाठी धडपडत होत आहे आणि बऱ्याच वर्ग आता अशी परिस्थिती झाली की बऱ्याच कुटुंबांना शिक्षण घेऊन सुद्धा नोकरीपासून वंचित राहत आहे तर अशासाठी आपण काय आपल्या पार्टीकडून करू इच्छितो का तर मुळात कसं आहे की जे एज्युकेटेड मुलं आहे एज्युकेटेड मुलं बाहेर पडत आहेत त्यांना उपजीकेचे साधनं निर्माण करून देणं हे गरजेचं आहे जेव्हा आता आमचे सहकारी पवारसाहेबांनी जेव्हा सांगितले की जेव्हा मँडेट आम्हाला मिळेल आमच्या पाठीला मँडेट मिळेल तर आम्ही ती अशा प्रकारची आमची ध्येय धोरणं राहील की हे जे तरुण वर्ग आहे त्यांना त्यांना रोजगार मिळेल आम आमचे ध्येय धोरणं जे आहे ते तरुण विमुख योजना राबवण्याचा आमचं ध्येय धोरणं राहतील धन्यवाद या ठिकाणी आपण आपलं अनमोल वेळ या सी बी एस न्यूज मराठीला दिलात त्याबद्दल सी बी एस न्यूज मराठीच्या वतीनं आपलं या ठिकाणी धन्यवाद म्हणतो आणि हा आपला आताचा हा संवादरूपी कार्यक्रम संपला असं मी